टाइम दिसत असेल तुम्हाला, 3 वाजलेत ऑलमोस्ट, अजून पण झोपलो नाही. आय मीन माझे डोळे तुम्ही बघू शकतात, भयंकर लाल आहेत. पण एडिटिंग बाकी होती, एडिटिंग अजून माझी 6-7 वाजेपर्यंत चालेल. पण माझं ते ना अजिबात ताकद नाही आहे, संपलोय मी. असं वाटतंय की आता मरेल. आता चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला, अजून अर्धी पण माझी एडिटिंग नाही झाली. 3 वाजले तरी मला सकाळची 6-7 वाजतील, पण बाकीचं आता नंतर करेल. सो उद्या ब्लॉग येणार. सो चलो गुड नाईट. माझा वेन्स बघा, अरे यार खूप मजा येते असं बघायला. हे बघा ना किती भारी आहेत. जेव्हा तुम्ही अशी मेहनत करतात ना जिममध्ये किंवा स्वतःसाठी, ते सगळे रिझल्ट बघायला खूप मजा येते. जसं पकवणार नाही, गुड नाईट फॉर नाव. मी भेटतो तुम्हाला आजच सकाळी, आणि ब्लॉगची स्टार्टिंग पण तेव्हाच करू आपण. गुड नाईट. आणि सबस्क्राईब करून जा यार, एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब, 3 गोष्टी करायच्या असतात. त्यासाठी थँक्यू सो मच ॲडव्हान्समध्ये. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू द चॅनल. दिवसाची सुरुवात एकदम भारी झाली, डान्सने झाली. डान्स ही अशी थेरपी आहे ना जिथं तुम्ही लग्नात नाचू शकता, तुम्ही एकटे असले तेव्हा नाचू शकता. आणि डान्स झाल्यानंतर जी फिलिंग येते किंवा आपण जो एकटेपणा फील करत असतो तो पण चालत जातो, खूप आत्मा गार होऊन जातो, आपला आत्मा शांत होऊन जातो आणि मजा येते नाचायला. एवढं की आमचा ताई नाचत नाही, त्यांचा लहान पोरगा आहे, तो खूप जास्त नाचतो आणि त्याने डान्स क्लास पण जॉईन करून घेतला. वा वा ताई, तुम्ही नाचते हो या फिर अभी नहीं नाचे? मैं स्कूल में थी तभी डांस किया. अच्छा तभी किया था तो कालू ऐसा ही था मैं कालू सेम ऐसा था मैं. अच्छा ताईच्या लेकराने पण डान्स क्लास जॉईन करून घेतलाय. मस्त झोप झाली, चहा पिला आणि वर्कआउट करेल. आणि संध्याकाळचा प्लॅन एकदम भारी. सो शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. ऑल राईट, मी आता खूप ऑड टाईमला वर्कआउट स्टार्ट करतो. आता दुपारच्या पासून गेले 1:30, माझं जेवण बाकी आहे, माझ्या सगळ्या गोष्टी बाकी आहेत. पण मी म्हटलं वर्कआउट आधी करून घेऊ, बिकॉज संध्याकाळी बाहेर जायचं आणि संध्याकाळी वर्कआउट पॉसिबल होत नाही. कालच्या दिवशी सॅटर्डेला जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं, पूर्ण दिवस बाहेर होतो. रात्री 10 वाजता आम्ही घरी आलो, बिकॉज पवना लेकला गेलो होतो, तर वर्कआउट मिस झाला. आणि माझा पूर्ण वीकचा रुटीन असतो की मी 6 दिवस वर्कआउट करतो, डबल मसल पर डे. तर असं माझं प्रत्येक मसल 2 वेळा पूर्ण वीकमध्ये ट्रेन व्हायला पाहिजे. तर ते काल मिस झालो, तर ते आज करतोय मी. Let's do it. Let's kill it. Sometimes and I can't seem to find a light between the walls I built for myself right in my mind. And then you came over and you showed me love that I never had seen before. ऑल राईट, डन विथ माय वर्कआउट. एक नंबर वर्कआउट झालाय सर. एकच रिझन आहे, प्रत्येक वेळेस वर्कआउट वर्कआउट का करत असतो, बिकॉज एवढ्या वर्षाची मेहनत असते आणि ती कंटिन्यू करायला जी मजा येते ना, त्याचा जे सुख आहे ते वेगळंच आहे. जे लोक करत असतील ते रिलेट करत असतील, आणि बाकीचे लोक नाही करतात त्यांना असं वाटत असेल काय तेच 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 वर्कआउट वर्कआउट. पण खूप मजा येते, करून बघा आणि स्वतःसाठी करा. एक नंबर वर्कआउट झाला. आणि अजून एक गोष्ट, वर्कआउट व्हिडिओ यासाठी शूट नाही केला, बिकॉज घरात नीट व्हिडिओ येत नव्हता, सगळीकडे पसारा पडलाय, मागे तिथे कपडे लटकवले, चेअर आहे हे ते ते, म्हणून व्हिडिओ काही शूट नाही केला. बट जिममध्ये जाऊ जाऊ तेव्हा नक्की व्हिडिओ शूट करू. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. आता वाजले 5:30 आणि आय डोंट नो दादा काय असते, बाय सर. दादा आणि मी आता आहे प्रकाश, दादा आणि मी आता चहा प्यायला चाललो. झालं, आम्ही दादा बाळा आणि मी मग अशी गेलेलो चहा प्यायला, चहा पिऊन आलो आणि आता आपण चाललोय. काय माहिती, खरंच काय माहिती, गाडी काढू आणि जिथं रस्ता दिसेल तिकडे जाऊ. पण एक जागा माहिती आम्ही तिथं चाललोय, बट तिकडनं पण तिकडे कुठेतरी जाऊ. बट ठीक आहे, दिवस संपायचा आधी फिरून येऊ थोडं. कसं लावतात तो बेल्ट, कसा लावतात? हा सर, नशीब एवढं चांगलं, आम्ही इथं गाडी लावली आणि समोरचा आपण चाललाय, म्हणजे आम्हाला तिथं पार्किंगला गाडी लावता येईल. बालेवाडीमध्ये कुठंच पार्किंगला जागा भेटत नाही,
सो थँक गॉड. चलो सो बालेवाडीमध्ये जर तुम्ही येत असाल तर दोराबजी इथं चालू होऊन गेलं आहे, खूप मोठं स्टोर आहे. तर बघू चला आज जायचं जास्त, पण सर आज जाऊन एक्सप्लोअर करू थोडं. सो त्यांना विचारायला गेलो, ते बोलले की अजून ओपनिंग नाही झाली, उद्या ओपनिंग होणार आहे. उद्या म्हणजे की मंडे पासून ते स्टार्ट होणार आहे. आणि तिथं दोराबजीचा प्लेस जिथं तुम्ही सगळं काही बाय करू शकता. हे बघा, मागच्या ब्लॉग मध्ये हा सीन होता, तर मी बोललो होतो की वहिनी पण खूप हसल्या. वहिनी मी ऍक्च्युली काय ना, हा सीन तुमच्या शूट करणार होतो, पण तुम्ही दादाकडे गेलो होतो ना, तर आम्ही इतका हसलो येत नाही हा सीन होत असं करून. कोण बॉम्ब येतो आपल्या समोर ज्याच्या त्याला माहिती की गाडीचे आपले चितडे होऊ शकतात, तरी पण भाऊ हिरो आहे ना शेवटी. बाई बॉलिवूड वालांचं काही खरं नाही आहे. खरं आया तुम्ही थिएटर मध्ये पण गेले होते ना वाटत. गुड गुड गुड. मैंने बताया लोगों को मूवी अच्छा है, बस ये वाला जो सीन था ना वो थोड़ा क्रिंज था. फनी मूवी. सो आपली टीव्हीचा डिस्प्ले गेला, दादा आले टीव्ही सुधारायला. टाईममुळे झालं सगळं, त्या दिवशी सिरियल बघत होते, तर अचानक काय करून टाकलं काय माहिती टीव्ही मध्ये. तुमच्यामुळे झालंय सगळं. बघा ते दादा नाही. स्क्रीन कुठे आहे दादा? येते ना. अच्छा स्क्रीन येते मागून. पूर्ण पूर्ण चेंज होणार का ती? अच्छा तो खालचा जो डिस्प्ले तो पूर्ण चेंज होणार, कारण की डिस्प्लेच खराब झालाय. इथे एक मदरबोर्ड आहे, तिकडे एक मदरबोर्ड आहे, आणि पूर्ण टीव्ही त्याच्यावर चालतो. वा, आणि आधीच तर वायरीज वायरी होत्या. आधीच नवीन टीव्ही घेऊन गेला आपला. हे मागचं पूर्ण पॅनल चेंज होणार आहे ह्या वर्षा. मला वाटलं फक्त मदरबोर्ड चेंज होईल, पूर्ण चेंज होईल. बघा केवढं मोठं आहे. आणि दादा हे इंडियामध्ये नसतं ना भेटत? कोरियावरून येतं. कोरिया. हे बघा सेम आहे, सेम एवढं मोठं. किती? बाबा बाबा खर्चा हो गया बाय, तगडा खर्चा हो गया बाय. हा म्हणजे ते त्यांचा खर्चा होऊन गेला ना, जरी वॉरंटी. हे बघा असं इन्शुरन्स आणि असं वॉरंटी वगैरे घेऊन ठेवलं ना असं कामात येतं. हे म्हणजे हा पूर्ण टीव्ही चालला आपला जुना, आणि नवीन टीव्ही आणून दिला त्यांनी. वाव. मध्ये लाईन होती इथं, आता ती नाही. एकदम नवा पॅटी पॅक टीव्ही. अनबॉक्सिंग ऑफ आपली नवीन टीव्ही. वा फायनली टीव्ही ऑन. थँक्स टू दिस टीम. या सगळ्या लोकांना थँक्यू, यांनी एकदम पटापट काम करून दिलं. सो दादा तुम्हाला माहिती नसेल की आपण असं व्हिडिओ का शूट करतो, तर आपल्या यूट्यूबला चॅनल आहे, आपण व्हिडिओज बनवतो. कधीपासून ते विचार करत असेल की स्टार्टिंगपासून का व्हिडिओ बनवतात. सो हे ट्रबल शूट करावं लागेल का? एक मिनिट, हे मी कनेक्शन करून घेतो, त्यांना दाखवतो आपले व्हिडिओ. दीपक महाजन भारी क्लॅरिटी दिसतात, एक नंबर. आता वाजलेत रात्रीचे 11 वाजून गेलेत, आणि मी आता जेवण करतोय. तर मस्त प्लॅन आहे, आता जेवण करून मला पटकन खाली जायचं. दादा वहिनी वाट बघत आहेत, ते काय मी तुम्हाला जेवण नंतर सांगतो आणि निघताना सांगतो. सो पटकन जेवण घेऊ. सो डिनरमध्ये माझे 5 फुल अंडी आणि थोडंसं राईस, ऑल सेट. डन विथ माय डिनर. आणि तुम्ही बघू शकतात 11 वाजले होते, मग अशी 10 मिनिटात, म्हणजे मी आता थोडं फ्रेश होत होतो म्हणून त्याचं 5 मिनिटं गेले. पहिल्यांदा 10 मिनिटात जेवण झालं. एकदम म्हणजे असा एक्सपिरियन्स आला की टीव्ही वगैरे नाही बघितलं, फक्त जेवणावर लक्ष दिलं, 10 मिनिटं तुमचं जेवण आरामात होऊन जातं. मला पटकन दादा वहिनी खाली वाट बघतात. खूप दिवसानंतर, खूप महिन्यांनंतर दादा वहिनी आणि आम्ही असं जातोय कुठंतरी चिल आउट करायला, चिल मारायला, जरा रात्रीच्या वेळेस असं फिरायला. सो मजा येणार आहे. सो प्रियंका प्रकाश, वेलकम बॅक टू अवर चॅनल. खूप दिवसांनंतर ही फेमस जोडी आपला आपल्या ब्लॉग मध्ये आली. गजब बेइज्जती है, इसलिए हम आते नहीं. अच्छा हे बघा, हे बघा, इसलिए हम आते नहीं बोले. चार्ज लागेल तुझ्या चॅनल वरती आम्हाला. कितना लोग आहेत? 150 रुपया देगा? 150 रुपया देगा? वो भी ले लेगा? गरीबी चल रही है. हे दोघं खूप दिवसापासून गाडी शिकायला जात होते, आता बघू खरी ड्रायव्हिंग कशी जमते, कारण की 2 वेळेस ऑलरेडी गाडी बंद झाली. एक वेळेस नाही, बघतो ना बघतो ना. एवढ्यात मी गेट पार करून दिला. अरे बस कर भाई, धीरे धीरे चला रहा. ओ बाप, ब्लॉगिंग बंद. ए
अरे काय कन्फ्यूज बन है, दुसऱ्यांदा बंद पाडून दिली. लड़की मर्सिडीज चला रही थी और उसने मतलब ऐसे घुसा दी. हमने किया है लागी नामना लागी जुड़ना. पूरी महाग गाड़ी होंगे लेकिन ना कहीं माहिती नहीं. आप आलू माहिती नहीं आप करेंगे. नहीं नहीं चालू है आता यान कुटस जायला जागा नहोती. रात्रीचे 12 वाजले होते म्हणून आम्ही आलो जिजाई कॅफेला जिथं भाडा मी नेहमी येत असतो. तो चलो कॉफी पिएंगे, थोड़ा व्यू दिखाएंगे इन लोगों को. मांजर मांजर किधर गई? मैं डरा दिया भाई. मुझे मजा ना रहा बिजी. किधर चली गई? भाग गई. मेरे को डरा के भाग गई. ये ऑर्डर आ ओ डरा के नहीं भाई. किधर है क्या? किधर है? अरे भैया भगा यार. किधर है? तुम पांच जोड़े दे मन पांच जोड़े. अरे मजाक मत. नहीं है भाई मजाक मत करो. अरे उधर चली गई, उधर चली गई. अरे क्या फट्टू हो रहा है. अरे क्या फट्टू हो दोनों भी. ओ हे बघा डाइट वर आहे. डाइट वर आहे म्हणा. हे बघा यांचा डाइट चीट डे यार. रोज असतो तो. एक दिवस डाइट करतो. हो दोनदा ब्लॅक कॉफी पिऊन तिसऱ्यांदा घेतो मग काहीच फायदा नाही ना. अरे आठवड्यात जर एकदा पण चीट डे झाला ना संपला विषय. हो परत कराय. सो त्यांनी ते मागवलं. अजून मॅगी येते वहिनीची आणि माझी कॉफी आणि हा इकडे व्ह्यू एक नंबर. दो तीन दिन पुरानी लाय क्या? एवढंच कटोरे चार पाच स्पून देऊन दिलं चम्मच. बाळा इन द हाऊस. बाळा बाळा तोंड देखा. बाळा बाळा तोंड देखा. सो बाळाला बोलून घेतलं आम्ही इथं बसलो होतो तर दादा वहिनी येतात. आम्ही निघतो आता आणि बरोबर टाइमवर आलाय निघायच्या वेळेस. का रे ओ छपरी ओ छपरी ओ छपरी ओ छपरी ओ छपरी ओ ताराबाई ताराबाई बाळा. अरे भाई चलो मजा आली का? पण खूप दिवसानंतर आपण आलो ना सिद्धिका सोबत. चलो ताराबाई दीपक गाडी चलायंगा. आम्ही चाबी बीबी ले लो भाई तो जा रहा है. डन. ओके ऑटो फंक्शन पण भारी. जोपर्यंत आपण उतरत नाही सगळे लाईट बंद करत नाही तोपर्यंत ते बंद होत नाही. आता ते ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. एक दो साडे माडे पावणे तीन. ग्रेट. मागच्या 5 मिनिटापासून मी माझे हेअर्स असे धरून ठेवलेत बिकॉज तो तेरे नाम झाला आहे ना तो व्यवस्थित होतच नाही आहे. सो जस जे काय असेल ते सो फार सो गुड. आणि या व्हिडिओला इथे संपवत. रात्रीचे 1:30 वाजून गेले आहेत आम्हाला यायला आणि मजा आली दादा बहिणींसोबत. खूप दिवसानंतर असं बाहेर गेलो ना तो बरं वाटलं. तर असं गप्पा वगैरे झाल्या. आता लॉंग विकेंड येणार आहे. सगळ्यात महत्वाचं आणि प्रायोरिटीवर एकच काम करणार आहे मी आधी हेअर कट करणार आहे. हा जो तेरे नाम आहे ना याला मी गायब करणार बिकॉज मला एवढ्या दिवसापासून टाईमच नव्हता. ऑफिसची कामं इकडं आणि खरं सांगतो ऑफिसची इतकी जास्त कामं होती ना त्याच्यामुळे टाईमच भेटत नव्हता. पण आता या लॉंग विकेंडमध्ये प्रायोरिटीचं काम हे आणि मग बघू आता काय होतं. क्रिसमसचा प्लॅन काय 31st प्लॅन काय. सो येस लाईक करून जा आणि कमेंट करून जा. मी मागच्या वेळेस जर बोललो होतो की अल्गोरिदम वर्क करतो ते खरं आहे पण इथपर्यंत जर बघून दिला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका प्लीज. आणि सबस्क्राईब केलं असेल ते पण करून जा. भेटूयात पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आजूबाजूला जेवढे लोक त्यांची काळजी घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय. गुड नाईट. टेक केअर. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. नेक्स्ट लाईव्ह. आता दीपक येऊन गेला आहे ताराबाई दीपक. तर आता आम्ही जाऊ तिघे जण बाहेर जरा थोडं चिल मारू.